यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 26 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असून गेली 2 वर्षे कोरोना महामारीमुळे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता, परंतु यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचे संकट दूर झाल्याने शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील भवानीपेठ घोगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा नवरात्र उत्सव साजरा करण्यासंदर्भात व नवरात्र महोत्सवाच्या सन 2022-23 उत्सव अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड करण्यासंदर्भात अथर्व गार्डन येथे संस्थेचे आधारस्तंभ माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सिद्राम तेगेळी हे होते, तर सिद्रामय्या पुराणिक ट्रस्टी सिद्धाराम कलशेट्टी, निंगप्पा पुजारी, अशोक जेनुरे, नरसप्पा मनकल, चन्नवीर चिट्टे, अशोक कटके, बंडप्पा डोळे, दशरथ गंजेळी, सिद्धाराम कर्ली आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जेमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी बसलिंगप्पा उर्फ मुदका कर्ली, तर उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन कोळी आणि संतोष कर्ली यांची निवड करण्यात आली. तर यावेळी नवरात्र उत्सव खजिनदारपदी नागराज टिंगी सह खजिनदार रेवन वगूर, सेक्रेटरी सिद्राम मंदकल सह सेक्रेटरी लिंगराज मासरेड्डी, कार्याध्यक्ष नितीन शेजूळ, लेझिम प्रमुख कैलास इचगे, मिरवणूक प्रमुख पवन तगारे, चंद्रकांत कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आले. दरम्यान यावेळी नूतन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 26 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. गेली 2 वर्षे कोरोना महामारीमुळे शक्ती देवीची नवरात्रोत्सवातील आराधना व जागर करता आला नव्हता, परंतु यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात व शांततेत उत्सव साजरा करावे असे मनोगत यावेळी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. आपण आपल्या गल्लीतनं चित्रपट मिरवणूक काढत असतात, पण गल्लीच्या पूजा भरपूर असते. आपण धोतेगे वस्तीचं जे काही गाडा आहे ते गाडी घेऊन जे काही छोट्या पद्धतीनं आपण आपल्या घटस्थापने दिवशी त्या करकोळी मठात नेहमी काढत असतो, त्या पद्धतीनं आपण आपल्या गल्लीत एक छोटस स्पीकर लावून देवीचे गाणं लावून त्या दिवशी आपल्या गल्लीतले लोक पूजा करतील. त्या पद्धतीनं पहिल्या दिवशी बी आपण त्या ठिकाणी भविष्य विचारून 5-6 वाजता तीही मिरवणूक काढू. मिरवणूक म्हणजे फक्त गल्लीत देवी नाचायचं काय नाही, फक्त देवीच्या नावावर जयघोष करायचं, चांगल्या पद्धतीनं मिरवणूक काढायचं, जेणेकरून सोलापूर शहरात नाव झालं पाहिजे या पद्धतीनं घटस्थापना करू. आणि दसऱ्याला मात्र आपण गल्ली बोळात फिरता येत नाही. जसं आपलं मार्ग सर्व ट्रस्टी आणि पदाधिकारी आम्ही बसलेले सर्वजण मिळून आपलं असं चाकलासाठी सेक्टर भुसार गल्ली कुंभार वेस आणि आपलं मंगळपेठ पोलीस चौकीला जायचं किंवा तुळजापुरी चौकात जायचं, तिथनं मध्यवर्तीला जायचं. जेवढ्या वेळामध्ये आपण फक्त लेझिम खेळायचं आहे, डान्स वगैरे उडलडबाजी न करता आपलं मंडळाचं नाव झालं पाहिजे. तसेच यावेळी चन्नवीर चिट्टे, अशोक कटके आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्राम तेगेळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सगळ्या लोकांना ते मिळून ते उत्सव वाढवले आणि ते आले मंचावर चिट्टप्पा कटके साहेब हे सगळ्यांचं मी माणूसून बरं झालं. आणि आजचं खरं एक शब्दाला मी मानतो, अण्णांना जे शब्द दिले राजकारण बघून सिंह भवानीपेठचे आम्ही जे विकास करू खरं मला आनंद झाला. असे व्यक्ती जे आहे ना बोलणारे फार कमी आहेत. खरं निस्वार्थीपणाने ज्यांना काम केले सगळ्या मनामध्ये उतरलं म्हणून त्यांना 5 वर्ष ते निघून आले. त्यांचं विशेष एक कार्य करणं कर्तव्य आम्हाला सुंदर कार्य केलं. त्याने कधी असं म्हणलं नाही, कुठं तर ठेवलं नाही, काय विरोध म्हणलं नाही, काय नाही, सगळ्यांना समावून घेऊन शिनी सगळ्यांना मनात हे करून शिंदेने प्रेम केलं याबद्दल मी त्यांच्यावर फार हे म्हणलं काय. दरम्यान अथर्व गार्डन येथील या बैठकीस भवानीपेठ घोगडे वस्ती परिसरातील शक्ती देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष विक्की जाटगल, विनायक पाटील, नागेश कोळी, सूरज हलसुरे, सुरेश मंदकल, शिवपुत्र मंदकल, यल्लप्पा कर्ली, विजय कोळी, रवी मंदकल, नवीन गोटीमापूल व बिपिन पाटील मित्रपरिवार आदींनी परिश्रम घेतले. या बैठकीचे सूत्रसंचलन मल्लिकार्जुन चोपडे यांनी केले, तर आभार बिपिन पाटील यांनी व्यक्त केले.